स्टैंडर्ड 10 साइंस 2 आणि आपला चैप्टर 7 चालू आहे इंट्रोडक्शन टू मायक्रोबायोलॉजी आणि आज आहे त्याचं लेक्चर क्रमांक 2. आपण कोणता मुद्दा डिस्कस करतोय तर यूजेस ऑफ इंडस्ट्रियल मायक्रोबायोलॉजी. लास्ट लेक्चर मध्ये आपण बघितलं होतं व्हाट इज मीन्ड बाय मायक्रोबायोलॉजी, टाइप्स ऑफ मायक्रोबायोलॉजी, अप्लाइड मायक्रोबायोलॉजी, इंडस्ट्रियल मायक्रोबायोलॉजी. आणि इंडस्ट्रियल मायक्रोबायोलॉजीचे युजेस आपण काय करतोय तर डिस्कस करतोय पर्टिक्युलरली प्रोडक्शनमध्ये, वेगवेगळ्या प्रोडक्शनमध्ये, वेगवेगळ्या उत्पादनामध्ये. पहिलं आपण उत्पादन बघितलं होतं काल प्रोबायोटिक्स प्रोडक्शन, दुसरं उत्पादन आपण बघितलं होतं ब्रेड प्रोडक्शन. आज आपल्याला तिसरं बघायचंय यूज ऑफ इंडस्ट्रियल मायक्रोबायोलॉजी इन व्हिनेगर प्रोडक्शन. व्हिनेगर प्रोडक्शन बऱ्याचशा फूड स्टफ्स मध्ये, अन्न पदार्थामध्ये कॉमनली वापरला जाणारा हा पदार्थ आहे व्हिनेगर. पर्टिक्युलरली जे चायनीज पदार्थ आहेत त्याच्यामध्ये तर हे व्हिनेगर असतंच असतं, त्याच्याशिवाय त्याला टेस्ट येत नाही. हे व्हिनेगर काय आहे, व्हिनेगर हे कॉमन नेम आहे, त्याचा सायंटिफिक नेम काय आहे, इट इज 4% ऍसिटिक ऍसिड. हे 4% ऍसिटिक ऍसिड आहे, हा लक्षात ठेवायचं बरं का, एखाद्या मार्क लिहू शकतं की त्याचं केमिकल नेम काय, 4% ऍसिटिक ऍसिड आहे. आणि हे काय कसं करतात तर इट इज ऑप्टेन फ्रॉम इथेनॉल. कोणापासून करतात तर इट इज ऑप्टेन्ड फ्रॉम इथेनॉल. इथेनॉलचं दुसरं नाव काय, इथिल अल्कोहल. इथेनॉल पासून ते काय करतात तर ऑप्टेन करतात. कसं ऑप्टेन करतात तर बाय फर्मेंटेशन ऑफ ऑर्गॅनिक कंपाउंड. की त्याचं इथेनॉलचं काय करतात की पहिल्यांदा इथेनॉल मिळवायचा, कोणापासून मिळवायचा तर काही कंपाऊंड फर्मेंटेशन करून काय करायचा, इथेनॉल मिळवायचा. आणि नंतर काय आहे की काही ऍझॅटोबॅक्टर आणि ग्लुकॅनोबॅक्टर नावाचे दोन बॅक्टेरिया आहेत. कोणते कोणते, ऍझॅटोबॅक्टर, यांची नावं यायलाच पाहिजे तर शॉर्टकट वगैरे आलं तर, ऍझॅटोबॅक्टर. आणि दुसरा कोण आहे, दुसरा आहे ग्लुकॅनोबॅक्टर. ग्लुकॅनोबॅक्टर हे दोन बॅक्टेरिया काय करतात, दिस टू बॅक्टेरिया आर मिक्स्ड विथ इथेनॉल. म्हणजे काय आहे व्हिनेगर, काय आहे आणि अन्न पदार्थामध्ये वापरतात, त्याचं केमिकल नेम काय, 4% ऍसिटिक ऍसिड आहे. कोणापासून मिळवायचं, इथेनॉल. इथेनॉल कोणापासून मिळवतात तर काही ऑर्गॅनिक कंपाऊंडच्या फर्मेंटेशन पासून मिळवतात. मग त्याच्यामध्ये कोणते दोन बॅक्टेरियल स्ट्रेन्स म्हणजे प्रजाती मिसळतात, ऍझॅटोबॅक्टर आणि ग्लुकॅनोबॅक्टर नावं आलीच पाहिजे. हे दोन स्ट्रेन त्याच्यामध्ये मिसळतात आणि मग काय होतं, मिसळलं की बॅक्टेरियल डिग्रेडेशन ऑफ इथेनॉल होतं. इथेनॉलचं काय होतं, बॅक्टेरियल डिग्रेडेशन होतं आणि काय प्रोड्यूस होतं तर ऍसिटिक ऍसिड तयार होतं. काय तयार होतं, ऍसिटिक ऍसिड तयार होतं. आणि मग हे ऍसिटिक ऍसिड काय करतात, याला ब्लीच करतात पोटॅशियम फेरोसायनाइड सोबत, नंतर त्याला पाश्चराइज करतात. हो, नंतर त्या इथेनॉलचे ऍसिटिक ऍसिडचं काय करतात, ब्लिचिंग करतात, पाश्चरायझेशन करतात. आणि पाश्चरायझेशन करून व्हिनेगर तयार करतात. आता व्हॉट इज मीन्ड बाय पाश्चरायझेशन, मी तुम्हाला 7वीला सांगितले पाश्चरायझेशन म्हणजे काय, तरी आता परत 10वीला सांगतो की एखादा पदार्थ खूप 80-90 डिग्री पर्यंत हीट करायचा आणि नंतर त्याला सडन कूल डाऊन करायचं, त्याला पाश्चरायझेशन म्हणतात. लुईस पाश्चर नावाच्या सायंटिस्टने पद्धत शोधून काढलेली. लक्ष द्या, काय व्हिनेगर, हा एक इंडस्ट्रियल प्रोडक्ट आहे, मायक्रोबायोलॉजीचं ऍप्लिकेशन आहे, 4% ऍसिटिक ऍसिड हे त्याचं सायंटिफिक नेम आहे. कसं तयार करतात, व्हेरी फर्स्ट इथेनॉल इज प्रिपेअर्ड फ्रॉम ऑर्गॅनिक कंपाऊंड, देन टू बॅक्टेरियल स्ट्रेन्स नेमली ऍझॅटोबॅक्टर अँड ग्लुकॅनोबॅक्टर दे आर ऍडेड टू इथेनॉल, देन बॅक्टेरियल डिग्रेडेशन इज कॅरीड आउट ऍज अ रिझल्ट ऑफ बॅक्टेरियल डिग्रेडेशन.
ऍसिटिक ऍसिड इज फॉर्मड दिस ऍसिटिक ऍसिड हे काय करतात मग हे ऍसिटिक ऍसिड सगळ्यात सुरुवातीला काय करतात ब्लीचिंग पोटॅशियम फेरोसायनाइड त्याची ब्लीचिंग करतात म्हणजे त्याला सोबत धुतात नंतर त्याचं पाश्चरायझेशन करतात आणि विनेगर प्रोड्यूस करतात आणि इट इज यूज टू इम्पार्ट द सॉल्टेस्ट टू फूड मटेरियल्स हो सॉल्टेस्ट थोडीशी आंबट चव आणण्यासाठी ते व्हिनेगर काय करतात तर ऍड करतात मी तुम्हाला आत्ता सांगितलं की ऑलमोस्ट जे काही चायनीज अन्न पदार्थ आहेत त्याच्यामध्ये व्हिनेगर असतंच असतं सॉल्टेस्टसाठी आणि इट इज ऑल्सो यूज फॉर प्रिझर्वेशन ऑफ पिकल्स सॉस वेगवेगळ्या प्रकारचे सॉस पिकल्स म्हणजे लोणचं यांना प्रिझर्वेटिव्ह म्हणून सुद्धा हे व्हिनेगर वापरतात लक्षात घ्या 3 मार्काला शॉर्ट नोट येईल हे जे मी तुम्हाला सांगतोय की प्रोबायोटिक्स असू द्या किंवा ब्रेड प्रोडक्शन असू द्या किंवा व्हिनेगर प्रोडक्शन असू द्या इच हॅव पोटेन्शियल ऑफ 3 मार्क्स की 3 मार्काचं याला काय आहे पोटेन्शियल आहे जाऊ द्या म्हणजे सोपा चॅप्टर आहे असं करू नका मी तुम्हाला लर्निंग पॉईंट्स ऑलरेडी दिलेले गो थ्रू इट व्हेरी 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 प्रॉपरली आणि काय डिस्कस करतोय आपण इंट्रोडक्शन टू मायक्रोबायोलॉजी नावाचा चॅप्टर डिस्कस करतोय लक्षात घ्या सेल बायोलॉजी आहे ना बायोटेक्नॉलॉजी आणि हा इंट्रोडक्शन टू मायक्रोबायोलॉजी दोन्ही फार कन्फ्यूज होतात हो प्रश्न कशात नाही कळत नाही बाकीचे विवरण मी देत नाही तर जे आहे तर काय करायचं व्यवस्थित नीट लक्ष द्यायचे आपण काय बघायला लागलो होतं मायक्रोबायोलॉजी बघाल मायक्रोबायोलॉजीचे किती प्रकार आहेत 2 प्रकार आहेत कोणते 2 प्रकार आहेत अप्लाइड मायक्रोबायोलॉजी आणि इंडस्ट्रियल मायक्रोबायोलॉजी इंडस्ट्रियल मायक्रोबायोलॉजीचं आपण काय करायला लागलो की वेगवेगळ्या प्रकारचे प्रोडक्शन काल कोणते 2 प्रोडक्शन बघितले प्रोडक्शन क्रमांक 1 प्रोबायोटिक्स प्रोडक्शन क्रमांक 2 ब्रेड आज प्रोडक्शन क्रमांक 3 कोणतं बघितलं व्हिनेगर प्रोडक्शन आता चौथं आहे मायक्रोबियल एन्झाइम्स मायक्रोबियल एन्झाइम्स आता कशाला म्हणायचं मायक्रोबियल एन्झाइम्स तर नाउअडेज इन्स्टेड ऑफ केमिकल कॅटलिस्ट मायक्रोबियल एन्झाइम्स आर युज्ड हे काय आहे केमिकल कॅटलिस्ट जे असतात इन इंडस्ट्री दे आर रिप्लेस्ड बाय दिस मायक्रोबियल एन्झाइम्स हो आपल्याला कॅटलिस्ट म्हणजे काय माहिती आहे थोडस आहे भांडवल आपल्याकडे द सबस्टन्स विच डज नॉट टेक पार्ट इन केमिकल रिएक्शन बट बाय वर्कशॉप इट्स प्रेझेन्स इट कॅन स्पीड अप द केमिकल रिएक्शन इज कॉल्ड एज कॅटलिस्ट आपल्यामध्ये आणि हा जो कॅटलिस्ट आहे हे केमिकल कॅटलिस्ट वापरण्याच्या ऐवजी सध्या इंडस्ट्रीवाले कोणाला चॉईस करता येत मायक्रोबियल एन्झाइम्सला चॉईस करता येतं ते म्हणतात केमिकल कॅटलिस्ट नको वापरायचे नाउअडेज मायक्रोबियल एन्झाइम्स आर सिलेक्टेड इन्स्टेड ऑफ केमिकल कॅटलिस्ट इन मोस्ट ऑफ इंडस्ट्रीज अनेक कारखान्यामध्ये हे केमिकल कॅटलिस्टच्या ऐवजी हे मायक्रोबियल एन्झाइम्स वापरतात मग तुम्ही म्हणता सर कामून कशामुळे वापरायचे व्हॉट आर द ऍडव्हान्टेजेस हो असा प्रश्न येईल फिरून व्हॉट आर द ऍडव्हान्टेजेस ऑफ मायक्रोबियल एन्झाइम्स ओव्हर केमिकल कॅटलिस्ट केमिकल कॅटलिस्ट कोणते कोणते आहेत तर पहिलं काय आहे दिस मायक्रोबियल एन्झाइम्स दे आर ऍक्टिव्ह ऍट लो पीएच दे आर ऍक्टिव्ह ऍट लो पीएच हो अगदी कमी पीएचला सुद्धा हे काय होतात ऍक्टिव्ह राहतात दे आर ऍक्टिव्ह ऍट लो टेम्परेचर कमी तापमानाला सुद्धा ते ऍक्टिव्ह राहतात दे आर ऍक्टिव्ह ऍट लो प्रेशर्स लो पीएच लो टेम्परेचर अँड लो प्रेशर्सला हे काय राहतात ऍक्टिव्ह राहतात आणि तुम्ही म्हणता ठीक आहे ना सो व्हॉट लो पीएच ला ऍक्टिव्ह आहेत लो टेम्परेचरला ऍक्टिव्ह आहेत लो प्रेशरला ऍक्टिव्ह आहेत मग फायदा काय फायदा असा आहे की ह्या तिन्ही गोष्टी जर का वाढवायचं म्हटलं कारखान्यामध्ये पीएच वाढवायचं म्हटलं टेम्परेचर वाढवायचं म्हटलं किंवा प्रेशर वाढवायचं म्हटलं तर एनर्जी लागते हो काय लागते एनर्जी लागते कोणत्या का स्वरूपात असणार एनर्जी लागते आणि जर का एनर्जी जास्त लागलं तर कारखानदाराला त्याचे रिसोर्सेस सुद्धा जास्त लागतात पैसे सुद्धा जास्त लागतात पण हे मायक्रोबियल एन्झाइम्स जे आहेत हे जर का केमिकल कॅटलिस्टच्या जागी यूज केले तर दे आर ऍक्टिव्ह ऍट लो पीएच दे आर ऍक्टिव्ह ऍट लो टेम्परेचर अँड दे आर ऍक्टिव्ह ऍट लो प्रेशर्स सो एनर्जी इज सेव्हड काय होतं एनर्जी सेव्ह होते कारखानदाराची त्यानंतर काय आहे दे डू नॉट नीड इरोजन प्रूफ इन्स्ट्रुमेंट्स
हो यांना कोणतेही स्पेशल इंस्ट्रूमेंटची गरज नसते. इरोजन फ्री इंस्ट्रूमेंट्स इंस्ट्रूमेंट्स आर नॉट नेसेसरी. हो आपल्याला जर का केमिकल कॅटलिस्ट वापरायचे असतील तर स्पेशल इंस्ट्रूमेंट्स लागतात. हो कारण काय असतात की यांच्यामुळे इरोजन होण्याची शक्यता असते, त्या इन्स्ट्रुमेंट्स खराब होण्याची शक्यता असते. असे कोणतेही स्पेशल एक्स्ट्रा किंवा स्पेसिफिक असे इन्स्ट्रुमेंट्स मायक्रोबियल एन्झाइम्सला लागत नाहीत, तिथं सुद्धा कारखानदाराचं भांडवल वाचतं. त्यानंतर अजून काय आहे, दिस एन्झाइम कॅरीज स्पेसिफिक प्रोसेस. हो हे एन्झाइम काय करतात, एकदम कट टू कट स्पेसिफिक प्रोसेस, एकदम स्पेसिफिक प्रोसेस. एखाद्या वेळेस कॅटलिस्ट तरी स्पेसिफिक प्रोसेस कॅरी आउट होत नाही, पण ह्या मायक्रोबियल एन्झाइमच्या साहाय्याने कट टू कट एक स्पेसिफिक प्रोसेस काय केल्या जाते, वापरल्या जाते. आणि ही स्पेसिफिक प्रोसेस जी आहे कॅरी आउट झाल्यामुळं स्पेसिफिक ते कॅरी आउट स्पेसिफिक प्रोसेस. आणि जेव्हा लक्षात घ्या, ज्यावेळेस इंडस्ट्रीमध्ये एखादी स्पेसिफिक प्रोसेस कॅरी आउट होत असते त्यावेळेस बाय प्रॉडक्ट्स कमी होत तयार होत असतात आणि वेस्ट कमी जनरेट होत असतं. आणि दिस एन्झाइम्स कॅन बी रियुज्ड. आणि सगळ्यात मोठा फायदा काय आहे, दे कॅन बी रियुज्ड. जे कॅटलिस्ट परत परत वापरता येत नाही, कॅटलिस्टचा एक सिंगल यूज आहे, बट मायक्रोबियल एन्झाइम्स कॅन बी रियुज्ड. हे काय होतं, दीज आर द फोर ॲडव्हान्टेजेस ऑफ मायक्रोबियल एन्झाइम्स ओव्हर केमिकल कॅटलिस्ट. चार आहे, तीन मार्कला सुद्धा प्रश्न येऊ शकतो. कोणत्या पहिलं, दे आर ऍक्टिव्ह ॲट लो पीएच, लो टेम्परेचर, लो प्रेशर, ऍज अ रिझल्ट ऑफ दिस एनर्जी इज एवढं. इरोजन फ्री इन्स्ट्रुमेंट्स आर नॉट नेसेसरी व्हेन मायक्रोबियल एन्झाइम्स आर यूज्ड इन्स्टेड ऑफ केमिकल कॅटलिस्ट. आणि मायक्रोबियल एन्झाइम्स कॅरी द स्पेसिफिक प्रोसेस, त्याच्यामुळे काय होतं, अननेसेसरी प्रोडक्ट्स अँड बाय प्रोडक्ट्स आर अवॉइडेड आणि दे कॅन बी रियुज्ड. ते परत 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 त्याचा काय करता येतो, वापर करता येतो. हे काय येतं, मायक्रोबियल एन्झाइम्स. आणि अशा मायक्रोबियल एन्झाइम्स कुठं तयार करता येतात, इंडस्ट्रीमध्ये तयार करतात. इंडस्ट्री मायक्रोबायोलॉजीच्या सहाय्याने काय करतात, त्यांचं प्रोडक्शन करता येतं. आणि जर आता आपल्याला एक्झाम्पल द्यायचं म्हटलं तर तुम्हाला आयसोमरेज, लायसेस, लिगासेस, ट्रान्सफरेज असे काय दिलेले तर त्यांचे एक्झाम्पल्स या ठिकाणी दिलेले आहेत. आणि आता पाचवा प्रॉडक्ट आहे तो आहे अतिशय महत्वाचा प्रश्न आहे. मे 2021 येण्याचे चान्सेस आहेत. हा तुमची परीक्षा मे 2021 असं येणार का, डोकं खाजवायचं नाही. काय मे 2021 आपली परीक्षा आहे सायन्सची, मी सायन्स शिकवायलो. काय आता पाचवं इंटरेस्टेड प्रोडक्ट कोणता आहे, तो आहे झॅन्टॅन गम. बघूया आता काय झॅन्टॅन गम. स्टार करतो स्टार, लक्ष द्या, महत्वाचा भाग आहे. पाचवा प्रोडक्ट आहे झॅन्टॅन गम. हो अगदी एक्झरसाइज मध्ये सुद्धा प्रश्न असे चौकट चौकट केलेले, पान उलटून बघू नका, भरोसा ठेवा माझ्यावर. काय आहे झॅन्टॅन गम. आता झॅन्टॅन गम काय आहे, इट इज ऑब्टेन ऑफ फर्मेंटेशन ऑफ स्टार्च अँड मोलासेस. हो हे कसं ऑप्टेन करतात, लक्ष द्या, इट इज ऑप्टेनड बाय फर्मेंटेशन ऑफ कोणाचं फर्मेंटेशन ऑफ स्टार्च, कार्बोहायड्रेट आहे अँड मोलायसेस. मोलायसेस म्हणजे मळी, शुगर मोलायसिस वगैरे असतात ना साखर कारखान्यामध्ये, मोलायसिस. ह्या दोघांचं फर्मेंटेशन करून हा झॅन्टॅन गम बनवतात. हे स्टार सुद्धा अतिशय लो ग्रेड कार्बोहायड्रेट आहे आणि मोलायसिस सुद्धा वेस्टच प्रोडक्ट आहे, पण हे ज्याला का आपण म्हणतो टाकाऊ पासून टिकाऊ. हो हे ह्या मायक्रोबायोलॉजिस्टने करता येतं स्टार्च आणि मोलायसिस. आणि तर कोणता मायक्रो ऑर्गॅनिझम वापरतात, तर तो आहे झॅन्थोमोनास नावाचा मायक्रो ऑर्गॅनिझम, बॅक्टेरिया तिथं वापरतात. झॅन्थोमोनास
ह्या पहा जनरली मायक्रोबायोलॉजी मध्ये यूजफुल बॅक्टेरियाच असतात. व्हायरस कधीच माणसाच्या कामाला येत नाही, दुश्मन नंबर वन. तात मी तर मोबाईल वर आहे. हो, व्हायरस माणसाच्या कोणत्याच कामाला येत नाही, कधी लक्षात ठेवा. व्हायरस कॉजेस ओनली डिसीजेस, ते फक्त रोग करतात. दे नेवर युजफुल फॉर द ह्युमन्स. मग काही बॅक्टेरिया आहेत त्याच्या मायक्रोबायोलॉजी मध्ये वापरल्या जातात. कोणता बॅक्टेरिया आहे? झॅन्थो मोनास नावाचा बॅक्टेरिया आहे. इट इज यूज्ड टू कॅरी आउट द फर्मेंटेशन ऑफ स्टार्च अँड मोलासेस. अँड यांचं जे प्रोडक्ट आहे इट इज झॅन्थियम गम. आता गम म्हणजे डिंकासारखा भाग तुम्हाला माहिती आहे, अतिशय चिकट वगैरे, त्यालाच गम म्हणायचं. आता हा काय आहे, याच्या प्रॉपर्टीज काय आहे? तर आता हे गम आहे, डिंकासारखा आहे, म्हणजे इट हॅव हाय डेन्सिटी. डिंक काय म्हणजे त्याची डेन्सिटी कशी असते? जास्त असते. आणि इट इज सोल्युबल इन हॉट वॉटर अँड इट इज सोल्युबल इन कोल्ड वॉटर. त्याला काही सोयर सुटत नाही. पाणी कोणतंही असू द्या, हॉट वॉटर असू द्या, नाही तर कोल्ड वॉटर असू द्या, त्याच्यामध्ये हा सोल्युबल आहे. ही फार त्याची महत्वाची प्रॉपर्टी आहे की दिस पर्टिक्युलर गम विच हॅव हाय डेन्सिटी अँड इट इज सोल्युबल इन हॉट वॉटर ॲज वेल ॲज कोल्ड वॉटर. त्याच्यामध्ये हा सोल्युबल आहे. आणि मग कशासाठी वापरतात? अहो, कशासाठी नाही वापरत ते विचारा. बघा, त्याची जर का यादी पाहिली आपण तर कुठं कुठं वापरतात, तर इट इज यूज्ड हा जो पिगमेंट्स मध्ये, वेगवेगळ्या प्रकारचे पिगमेंट्स म्हणजे रंगद्रव्य तयार कर, फर्टिलायझर्स, खतामध्ये, विडेसाइड्स, तणनाशकामध्ये. त्यानंतर इट इज यूज्ड इन टूथपेस्ट. हो, त्यानंतर कशामध्ये? हाय क्वालिटी पेपर, उच्च दर्जाचा कागद. हाय क्वालिटी पेपर, हा तुम्ही म्हणता बरोबर आहे की नाही? अपेक्षितचा कागद, हाय क्वालिटी पेपर. हा, अपेक्षित माहितीच ना. हा, हाय क्वालिटी पेपर, ते ज्या उच्च दर्जाचा कागद जो आहे तयार करण्यासाठी. त्यानंतर इट इज ऑल्सो यूज्ड टू इम्पार्ट द थिकनेस टू आईस्क्रीम. मस्त मस्त आईस्क्रीम असतात, पण आपण खायचे नाही. त्यांच्या पोरांनी घसा बसवेल, आजारी पडतो, बोल परीक्षा झाल्या पावसाळ्यात. तर थिकनेस, जे आईस्क्रीमचं जे थिकनेस असतं त्याच्यासाठी सुद्धा हा झॅन्थियम गम वापरतात. त्यानंतर वेगवेगळ्या प्रकारचे चॉकलेट्स, हो, त्या चॉकलेट्सचा जो थिकनेस असतो तो ह्या झॅन्थियम गममुळे असतो. किंवा वेगवेगळ्या प्रकारचे सूप, हो, ते सूपचा सुद्धा थिकनेस जो असतो एकदम गाढा नोर सूप, हा, तर त्याच्यामध्ये सुद्धा हा झॅन्थियम गम वापरतात. वेगवेगळ्या प्रकारचं खाऊ पुडिंग्स ज्याला म्हणतात तिथं वापरतात, म्हणजे आईस्क्रीम्समध्ये वापरतात, पुडिंग्समध्ये वापरतात, सूपमध्ये वापरतात. पिगमेंट, फर्टिलायझर, मेडिसाइड, टूथपेस्ट, हाय क्वालिटी पेपर, सगळ्यामध्ये हा झॅन्थियम गम वापरतात. 3 मार्काचा प्रश्न आहे, व्हॉट हाऊ झॅन्थियम गम इज प्रिपेअर्ड. तो कसा प्रिपेअर करतात? त्याच्या 2 महत्वाच्या प्रॉपर्टीज, हाय डेन्सिटी अँड इट इज सोल्युबल इन हार्ड वॉटर ॲज वेल ॲज हॉट वॉटर ॲज वेल ॲज कोल्ड वॉटर, आणि त्याचे युजेस. हा आहे झॅन्थियम गम. काय हरकत नाही, किती बघितलेत आपण प्रोडक्ट्स? काल 2 बघितले इंडस्ट्रियल मायक्रोबायोलॉजीचे. पहिलं कोणतं? आय रिपीट, पहिलं प्रोबायोटिक्स प्रोडक्शन, दुसरं ब्रेड प्रोडक्शन, आज बघितलं आपण व्हिनेगर प्रोडक्शन, त्यानंतर मायक्रोबियल एन्झाईम प्रोडक्शन्स आणि झॅन्थियम गम प्रोडक्शन. काय, थँक्यू.